फकीराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे. अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरीमध्ये नैतिकतेचे वेगळे अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ गावात दुष्काळ पडतो, भुकेने माणसं मारायला लागतात, तेव्हा धान्य मागण्यासाठी फकीर विष्णू पंतांच्या वाड्यावर जातो. तेव्हा विष्णू पंत कुलकर्णी म्हणतात, कोण कोणाचा धनी नाही, पंत बोलून गेले, माझ्या भोवती आक्रोश सुरू झाला आहे, मी संकटात आहे, परंतु माझे स्पष्ट मत हे आहे की तुम्ही जगलच पाहिजे, मरणापेक्षा आज जगणं खूप महत्वाचं आहे. यावरून विष्णू पंत कुलकर्णी यांचा मानवतावादी दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतो. माझ्या भोवती आक्रोश आहे, मी संकटात आहे, हा त्यांचा प्रामाणिकपणा. एवढे दुष्काळाचे सावर असतानाही माणसं जगली पाहिजे हे माणसाबद्दलचे अपार प्रेम आपल्याला लक्षात येते.